पण मला हे पूर्वी माहित होतं की जे शरद पवार साहेब कर्मवीर भाऊराव जींच्या रयस शिक्षण संस्थेचा घटना बदलू शकतात। कर्मवीर भाऊराव पाटील साहेबांनी तयार केलेल्या रयत शिक्षण संस्थेची घटना बदलवून अध्यक्ष होऊ शकतात। अशा अनेक शिक्षण संस्था आणि अनेक अशा सहकारी संस्था आहेत ज्यांच्या घटना बदलून बदलून पवार साहेब अध्यक्ष झाले। मग माझ्यासमोर प्रश्न येतो तेव्हा की अशा वेळी 50 वर्ष ज्यांनी आपलं आयुष्य राजकारणात घातलं आणि ज्यांनी पक्ष तयार केला राष्ट्रवादी काँग्रेस, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तयार केल्यानंतर ते कसं काय दुसऱ्याला अध्यक्ष होऊ देतील? ते दुसऱ्याला अध्यक्ष कधीच होऊ देणार नाही हे मला 100% माहिती होतं। आणि मला ह्या राष्ट्रवादीच्या 3 दिवसाचा जो खेळ होता, जे महाराष्ट्राची ज्या पद्धतीनं नौटंकी झाली, आपला एखादा घरगुती तमाशा असतो ना, तर घरगुती तमाशामध्ये वागनाट्य असतं ना, तसा खेळ वागनाट्य असतं ना, तसा खेळ होता। आणि त्यामुळं मला याच्यामध्ये पूर्वी माहित होतं की एक स्क्रिप्ट आहे, तयार केलेली स्क्रिप्ट आहे, आणि या स्क्रिप्टवर महाराष्ट्राला त्यांना 3 दिवस, संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसला 3 दिवस प्रचार माध्यमाच्या माध्यमातून त्या ठिकाणी ही नौटंकी करायची होती, केली। नमस्कार, मैं हूं मानक गुप्ता। अगर आपको हमारा ये वीडियो पसंद आया हो तो इसे लाइक और शेयर जरूर करें, और हाँ, हमें सब्सक्राइब और फॉलो करना ना भूलें ताकि आप देश और दुनिया की कोई खबर मिस ना करें। तो जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए न्यूज़ 24।